नमस्कार मित्रांनो, आरएबी मॅथ्स वर्ल्ड मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण इयत्ता 9वीचा मॅथ्स सेकंड, मागच्या सेशन मध्ये आपण युनिट नंबर 3 ट्रायंगल वरील जो थ्योरम ऑफ रिमोट इंटीरियर अँगल ऑफ ट्रायंगल हा थ्योरम आणि काही दोन एग्जांपल त्यावर आधारित ही पाहिलेली होती, ते आपण निश्चितच पुन्हा एकदा त्याचा सराव केला असेल। आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधीलच अजून काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपण विचार करणार आहोत। आता त्यामधील एक्झाम्पल नंबर 5 आपण सुरुवातीला पाहूया। आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फ्रॉम फिगर फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड, म्हणजे आकृतीवरून दिलेल्या माहिती मधून आकृतीमध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून एक्स वाय आणि झेडचे किमती आपल्याला शोधायचे आहे। आता आपण आकृतीचं निरीक्षण करूया। निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की हे जे दोन कोण आहेत बघा, टी ई एन आणि हा जो तुमचा आहे एन ई एम, हे कसले कोण आहेत तर रेषीय जोडतील कोण आहेत, म्हणजे अँगल्स इन लिनियर आहे आणि रेषीय जोडतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते तर 180° असते। पण त्यावरून बघा तो जो अँगल कोणता आहे टी ई एन, टी ई एन प्लस अँगल एन ई एम किंवा एम ई एन, अँगल एम ई एन इज इक्वल टू 180°। का 180°? तर हिज अँगल्स इन लिनियर पेयर, म्हणजे रेषीय जोडतील कोण आहेत आणि रेषीय जोडतील कोण त्यांच्या मापांची बेरीज किती असते 180° असते। आता त्यातील एक कोण आपल्याला माहित आहे, हा किती दिलेला आपल्याला, म्हणजे हा टी एन आपल्याला कोण कितीचा आहे तर 100°चा आहे आणि त्यावरून वाय ची व्हॅल्यू आपल्याला तिथं कॅल्क्युलेट करता येईल, बरोबर आहे। म्हणजे अँगल तुमचा टी ई एन इज इक्वल टू किती दिला आहे तर 100°, गिवन आपल्याला माहित आहे। आता ही गिवन आपण ही किंमत या ठिकाणी ठेवूया, किती झालं 100 अधिक अँगल एम ई एन। आता एम ई एन हा अँगल किती दिला आहे तर वाय दिलेला आहे आकृतीमध्ये, वाय बरोबर 180, म्हणून वाय बरोबर 180 हे 100 होईल -100, देअरफोर वाय इज इक्वल टू 80°। तर अशा पद्धतीनं वाय आहे त्या वायची व्हॅल्यू आपण, वायची किंमत आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे। त्याच पद्धतीनं दुसरा जर झेड कोण आणि हा कोण जर आपण पाहिला तर हे दोन्ही कोण पुन्हा आपल्याला लिनियर पेयर मध्ये दिसतात, म्हणजे रेषीय जोडतील कोण आहे, म्हणजे ई एम एन, म्हणजे अँगल ई एम एन प्लस अँगल ई एम आर, अँगल ई एम आर इज ऑल्सो 180°। का? तर अँगल्स इन लिनियर पेयर रेषीय जोडतील कोण। आता पुन्हा बघा हा जो ई एम आर आहे या ई एम आर ची किंमत आपल्याला किती दिली आहे तर आकृतीमध्ये 140° दिलेला आहे। ई एम एन हा जो आहे कोण तो झेड अंश झेड मापाचा दिलेला आहे, बरोबर 180, देअरफोर अँगल झेड इज इक्वल टू 180° -140°, देअरफोर अँगल झेड इज इक्वल टू 40°। आता पुन्हा म्हणजे या ठिकाणी आपण झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे। आता त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये दोन कोणांचे माप माहित आहे, त्यावर तिसऱ्या कोणाचं माप आपल्याला शोधता येईल, कसं शोधता येईल, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180°।
And therefore, angle x plus angle y plus angle z is 180. त्रिकोण ENM चा विचार करूया आपण. आता यातल्या दोन किमती आपल्याला माहित आहेत. therefore, angle x plus angle y इथे आपण शोधलेला आहे किती आहे तर 80 आणि z आता शोधलेला आपण 40 बरोबर 180 and therefore angle x plus 120 is equal to 180 degree. therefore angle x is equal to 180 minus 120. therefore angle x is equal to 60 degree. 60 अंश आणि म्हणून आपले तीन कोण आहे म्हणजे angle x 60 degree झाला, angle y 80 झाला आणि angle z हा 40 झाला. आणि ह्या तिन्हीची जर आपण बेरीज केली तर तिन्हीची बेरीज ही पुन्हा 180 अंश येते. तर अशा पद्धतीनं एक्झाम्पल नंबर 5 आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधील पाहिलेलं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.1 मधीलच एक्झाम्पल नंबर 6 आहे त्याचा आपण विचार करतोय. त्यामध्ये बघा, इन फिगर लाईन ए बी अँड लाईन डी आर पॅरलल टू इच अदर. हे बघा, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन डी आणि फाइंड द अँगल्स ऑफ डी आर ई म्हणजे हा आर कोन आणि अँगल ए आर ई म्हणजे ए आर ई ह्या दोन्ही कोनांची माप आपल्याला शोधायची आहे. आता जे आपण पूर्वी पाहिलं प्रॉपर्टीजचा विचार केलेला होता पॅरलल लाईन आणि ट्रान्सवर्सल त्याचा आपण इथे यूज करणार आहे, त्या केसचा यूज करणार आहे. बघा, लाईन ए बी ही लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन डी ह्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल दिसत आहे. ए डी काय आहे त्यांची अँड लाईन ए डी इज इट्स ट्रान्सवर्सल ट्रान्सवर्सल आहे आणि त्यामुळे बघा अँगल बी ए डी म्हणजे अँगल बी ए डी बी ए डी इज कॉन्वर्ट टू अँगल ए डी ई म्हणजे अँगल ए आणि अँगल डी हे कसले अँगल झाले तर अल्टरनेट अँगल झाले आणि अल्टरनेट अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट एक रूप असतात. लक्षात, आता त्यावरून आपला जो अँगल ए आहे म्हणजे अँगल बी ए डी बट अँगल बी ए डी किती अंशाचा आहे 70 अंश मापाचा आहे आणि त्यावरूनच अँगल ए डी ई म्हणजे अँगल ए डी ई इज ऑल्सो ऑफ 70 डिग्री आणि त्याच्यावरूनच अँगल आर डी ई हा सुद्धा म्हणजे बघा आर डी ई हा सुद्धा कितीचा असणार आहे 70 अंश मापाचा आहे. म्हणजे हा दोन कोन आपल्याला या त्रिकोणातून मिळाले म्हणजे ई कोन आणि डी कोन मिळाले. आता या त्रिकोणाचा विचार करूया, त्रिकोण आर डी ई. बघा, इन ट्रायंगल आर डी ई या ट्रायंगलमध्ये अँगल ए आर ई अँगल ए आर ई इज एक्सटेरियर अँगल. कसला अँगल आहे तो एक्सटेरियर अँगल आहे अँड देअरफोर बाय रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल त्यावरून अँगल ए आर ई इज इक्वल टू कोन ए आर ई चं माप हे दूरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे दूरस्थ माप अंतरकोन कुठले आले ट्रायंगल्स डी आणि ई या दोघांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे अँगल ए आर ई इज इक्वल टू अँगल आर डी ई प्लस अँगल आर ई डी म्हणजे डी आणि ई कोण ह्या ठिकाणी माहीत आहे आणि त्यावरून अँगल ए आर ई आपल्याला किंमत मिळते. या ठिकाणी बघा, डी कोण हा 70 अंशाचा आहे, ई कोण हा 40 अंश मापाचा आहे म्हणून कोन ए आर ई बरोबर किती आलं 110 अंश. म्हणजे हा जो कोन ए आर ई आहे
त्याचं माप आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. हा ए आर ई हा किती आलेला आहे, 110 अंश मापाचा आलेला आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला दुसरा कोण आहे डी आर ई हे शोधता येईल. आता बघा ए आर ई आणि डी आर ई हे कसले लिनियर पेअर मधले अँगल पुन्हा तयार होतात, म्हणजे अँगल ए आर ई प्लस अँगल डी आर ई इज 180 डिग्री. कारण का, तर अँगल्स इन लिनियर पेअर. आता त्यातील एक कोण माहित आहे आपल्याला, बट अँगल ए आर ई किती अंशाचा आहे, 110 अंशाचा आहे. म्हणून 110 अंश अधिक डी आर ई बरोबर 180 डिग्री. देअरफोर अँगल डी आर ई इज 180 - 110. देअरफोर अँगल डी आर ई इज ऑफ 70 डिग्री. आणि अशा पद्धतीनं आपण जे दोन कोण आहेत डी आर ई हा 70 अंश मापाचा आलेला आहे आणि अँगल ए आर ई हा किती अंश मापाचा आलेला आहे, 110 अंश मापाचा आलेला आहे. तर या ठिकाणी आपण दोन ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या यूज करून हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. असंच काही एक्झाम्पल आहे त्याचा आपण यानंतर विचार करूया, ठीक आहे. आता त्यानंतर एक्झाम्पल नंबर 7 आपण पाहतोय. इट ट्रायंगल ए बी सी अँगल ए अँड अँगल बी इंटरसेक्ट्स अँगल ॲट पॉइंट ओ. इफ अँगल सी आपल्याला दिलेलं आहे 70 डिग्री, 70 अंश मापाचा दिलेला आहे, तर आपल्याला अँगल ए ओ बी आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी बघा आकृतीमध्ये आपल्याला एक्स एक्स दिलेलं आहे, याच्यावरून आपल्याला काय मानता येईल, तर रे ए ओ आहे. तर रे ए ओ काय करतोय, तर अँगल सी ए बीला काय करतोय, बायसेक्ट करतोय. आता कुठल्या कुठल्या अँगलमध्ये करतोय, तर बघा अँगल सी ए ओ बघा सी ए ओ किती अंशाचा आहे, 100 अंशाचा आहे. आणि ओ ए बी किती अंशाचा आहे, 100 अंशाचा आहे. म्हणजे सी ए ओ हा 100 आणि ओ ए बी हा सुद्धा 100 आहे, त्यामुळे दे आर कॉन्ग्रंट. ओ ए बी हा सुद्धा 100 आहे, मग हा 100 आहे, हा 100 आहे. म्हणजे तुमचा हा जो रे आहे, रे ए ओ काय करतो, बायसेक्ट्स अँगल सी ए बीला काय करतो, बायसेक्ट करतो, दुभागतो. आणि दुभागल्यामुळे समान जे दोन कोण आहेत बघा, 100 अंश आणि 100 अंशामध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आहे अशा पद्धतीनं. आता सी ओ आणि सी ओ ए बी किती अंशाचं दिलं आहे, तर प्रत्येकी 100 अंशाचं दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी बघा अँगल सी ए ओ इज इक्वल टू अँगल ओ ए बी किती अंशाचा आहे, तर प्रत्येकी 100 अंश आहे, हे प्रत्येकी 100 अंश. आणि याला आपण काय करूया, स्टेटमेंट नंबर 1 देऊया. तसंच तिकडे बाजूचा विचार केला तुम्ही, तर या ठिकाणी वाय दिसते, या ठिकाणी वाय दिसते, म्हणजे दोन्ही कोण समान दिसतात. म्हणजे बघा या ठिकाणी अँगल सी बी ओ, सी बी ओ इज कॉन्ग्रंट टू ओ बी ए. ओ बी ए का, तर रे बी ओ हा रे बी ओ काय करतो, बायसेक्ट्स अँगल सी बी ए. सी बी ए ला काय करतो, बायसेक्ट करतो. आणि हे दोन्ही समान मापाचे म्हणजे वाय अंशाचे आपल्याला मिळेल. म्हणून बघा कोण सी बी ओ बरोबर कोण ओ बी ए बरोबर किती आलं, तर वाय अंश आलं. आणि आता आपण काय करतोय, इक्वेशन नंबर किती दिलं, तर इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी किती दिलेलं आहे, तर इक्वेशन नंबर 2 या ठिकाणी आपण देऊन ठेवलेलं आहे, ठीक आहे. आता अँगल सी ए बी म्हणजे हा मोठा कोण बघा, सी ए बी हा जो कोण आहे, हा दोन कोणत्या कोणत्या कोणापासून झाला आहे, तर सी ए ओ आणि ओ ए
ए बी म्हणजे दोघांची बेरीज जर आपण केली तर बघा अँगल सी ए ओ अधिक अँगल ओ ए बी म्हणजे अँगल ॲडिशन पोस्टुलेट। तर अँगल ॲडिशन आपण जर या ठिकाणी केलं तर ह्या एक्स अधिक एक्स म्हणजे हा पूर्ण आपणाला कोण ए कोण आपणाला या ठिकाणी मिळणार आहे। आता सी ए ओ किती आहे एक्स आहे ओ ए बी हा सुद्धा किती आला एक्स आला आणि म्हणून कोण सी ए बी आपणाला या ठिकाणी किती आला दोन एक्स म्हणजे एक्स आणि एक्स हा पूर्ण कोण आहे ए कोण हा किती अंशाचा झाला दोन एक्सचा झाला। त्याच पद्धतीने कोण बी हा सुद्धा किती अंशाचा होणार आहे वाय अधिक वाय म्हणजे दोन वाय म्हणजे बघा सिमिलरली अँगल सी बी ए इज टू वाय डिग्री। तर याला इक्वेशन आपण तीन देऊ आणि या ठिकाणी इक्वेशन नंबर फोर देऊ। तर ए कोण दोन एक्स आला बी कोण हा दोन वायचा आलेला आहे। आता या पूर्ण त्रिकोणाचा विचार करू त्रिकोण ए बी सी चा विचार करूया म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी म्हणजे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणजे बघा एम अँगल ए प्लस एम अँगल बी प्लस एम अँगल सी इज ऑफ 180 डिग्री। आता ए किती आलंय दोन एक्स बी दोन वाय सी आपली तर या ठिकाणी 70 आलेला आहे बरोबर 110 अंश आलेला आहे। पुन्हा बघा दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर 70 वजा झाल्यानंतर 180 वजा 70 या ठिकाणी किती आलं आपलं 110 अंश आले। पुन्हा या दोन्हीतून काय करतोय बघा दोन एक्स आणि दोन वाय मधून दोन कॉमन काढतोय दोन कंसात एक्स अधिक वाय राहिलं बरोबर किती आलं 110 अंश आलं आणि म्हणून एक्स अधिक वाय बरोबर 110 ही दोन तिकडे गेल्यानंतर छेदात जाणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला किती निघालं 55 अंश। तर एक्स अधिक वायची किंमत आपल्याला किती मिळाली तर 55 अंश ही किंमत आपल्याला मिळालेली आहे। म्हणजे बघा पूर्ण त्रिकोणाचा विचार केला पण आपल्याला काय शोधायचं आहे तर हा अँगल शोधायचा आहे म्हणजे ओ अँगल शोधायचा आहे। तर ओ अँगल शोधताना आपण काय करूया आता हा लहान ट्रायंगल आहे त्याचा विचार करूया बघा इन ट्रायंगल ए ओ बी त्यामध्ये परत तीन कोण आले बघा अँगल ए म्हणजे अँगल ए असा आपण असं म्हणतो ओ ए बी प्लस अँगल ओ बी ए प्लस अँगल ए ओ बी इज ऑफ 180 डिग्री। अँगल्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असतं तर 180 डिग्री असते त्याचं आपण रिझन मांडलेलं आहे। पुन्हा ओ ए बी हा किती अंशाचा आहे एवढाच एक्सचा आहे एक्स अधिक ओ बी ए हा किती आहे वाय आहे आणि ए ओ बी आपल्याला शोधायचा आहे आपल्याला अँगल ए ओ बी बरोबर किती आहे 180 अंश आहे। आता एक्स अधिक वायची किंमत काढलेली आहे आपण 5 मध्ये किती आलेली आहे 55 आलेली आहे म्हणजे फ्रॉम 5 आ दोघांची किंमत 55 अधिक अँगल ए ओ बी इज ऑफ 180 डिग्री and therefore angle AOB is equal to 180 degree minus 55 degree therefore angle आता या ठिकाणी काय करूया from 5 तर हे कसं आलं तर from 5 वरून आपण त्या किमती आपण विचारात घेतलेले आणि ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर दोघांची वजाबाकी आपली किती येईल 125 अंश येईल आणि अशा पद्धतीनं जो अँगल ए ओ बी आहे तो अँगल ए ओ बीचं जे माप आहे ते 55 अंश मापाचं आलेलं आहे।
कसं सोडवलं बघा, हे एक्झाम्पल पुन्हा एकदा मी विचारात सांगतो तुम्हाला। तर सी ए ओ हा एक्स आहे, ओ ए बी हा सुद्धा एक्स आहे, म्हणजे अँगल सी ए ओ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ ए बी, कारण दोन्ही एक्स अंशाचे आहेत। आणि का तर रे ए ओ काय करतो, इट बायसेक्ट्स अँगल सी ए बी, आणि म्हणून ते दोन्ही एक्स अंश महत्त्वाचे आले। सिमिलरली बी ओ काय करतो, सी बी ए ला म्हणजे किरण बी ओ हा सी बी ए ला बायसेक्ट करतो, दुभागतो, त्यामुळं ते दोन्ही कोण म्हणजे सी बी ओ आणि ओ बी ए ते कॉन्ग्रुएंट आले, म्हणजे दोन्ही किती झाले, वाय अंशाचे आले। पुन्हा हा त्रिकोण नामध्ये कोण सी ए बी हा पूर्ण कोण म्हणजे एक्स अधिक एक्स किती झालं, दोन एक्स झालं, आणि त्याच पद्धतीनं सी बी ए म्हणजे वाय अधिक वाय किती झालं, दोन वाय झालं। तर याला इक्वेशन फोर मांडलं, पुन्हा पूर्ण त्रिकोणाचा विचार केला आणि या त्रिकोणामध्ये ए कोण अधिक बी कोण अधिक सी कोण बरोबर 180 अंश, त्या किमती आपण व्हॅल्यू पुट केल्या आणि एक्स अधिक वायची जी व्हॅल्यू आहे ती आपण या ठिकाणी काढलेली आहे, किती आली 55 डिग्री आली। पुन्हा तुम्ही लहान जो त्रिकोण आहे, त्रिकोणामधील त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचा विचार करा केला तरी ए ओ बी चा विचार केला, पुन्हा त्रिकोणामधील त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, आणि त्यावरून अँगल ए ओ बी प्लस अँगल ओ बी ए प्लस अँगल ए ओ बी इज 180 डिग्री, आणि त्यावरून एक्स अधिक वाय व्हॅल्यू आपण टाकल्या, प्लस अँगल ए ओ बी इज इक्वल टू 180 डिग्री, एक्स अधिक वाय ची व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे ती 55 आहे, आणि ती व्हॅल्यू आपण इथं ठेवलेली आहे, आणि त्यावरून अँगल ए ओ बी आहे तो ए ओ बी आपला अँगल आहे तो 125 अंश मापाचा अँगल आपण काढलेला आहे। तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 3.1 आहे, त्या प्रॅक्टिस सेटमध्ये जवळजवळ 5 मागील सेशनमध्ये 2 आणि या सेशनमध्ये आपण 3 एक्झाम्पल्स आपण सोडवलेले पाहिलेले। तर तेवढी जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा आपण घरामध्ये सराव करा, आणि यावर आधारित उर्वरित उदाहरणे ती उदाहरणं निश्चितच आपणाला सुटतील। अशा पद्धतीनं या 2 सेशनमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 हा आपण सोडवलेला आहे। आपण पुन्हा प्रॅक्टिस सेट 3.2 पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवूया। तोपर्यंत आपण या प्रॅक्टिस सेटचा आणि प्रॉब्लेम सेट 3 यामधील आधारित उदाहरणांचा अभ्यास करा, पुन्हा पुन्हा सराव करा, आणि घरातच राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।